जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का? मी तुमच्याशी फार काय बोलायला आलो नाही, मी 10-15 मिनिटं 20 मिनिटं तुमच्याशी बोलणार आहे. मी त्यांच्या माझ्या शिबिरामध्ये मी जेव्हा सांगितलं की ज्या ज्या वेळेला हे महाराष्ट्रामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये, बाकीच्या राज्यांमधले त्यांचे त्यांचे नेते हे तयार असतात, अलर्ट असतात, ते त्यांच्या त्यांच्या माणसांचा पहिला विचार करतात, आमच्याकडे तो होत नाही. मी आताच वरती एका अधिकाऱ्याशी बोलत होतो, त्याने मला काही नावं सांगितली, गावांची नावं सांगितली. ती बोलली ही गावं संपली आहेत का? अलिबाग आणि या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी काही गावं आहेत संपली, गेल्या जरी त्यांच्या. माणसं कुठे गेली? मी जे सतत सांगतोय, जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल, स्वतःच्या हक्काची जमीन नसेल, तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात. मला गर्भ नाही या गोष्टींची की प्रत्येकाला पैशाची गरज आहे, प्रत्येकाला काही त्या काहीतरी गोष्टींची गरज आहे, प्रत्येकाचा परिवार वाढतोय, मोठा होतोय, मुलं मोठी होत आहेत, त्यांना पैशांची गरज आहे, शिक्षणासाठी पैशांची गरज आहे, ती जमीन ठेवून करू काय? मला या सगळ्या गोष्टी, मला ह्याची पूर्ण कल्पना आहे. बरं, तुमची जमीन आहे ती, तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती, ती विकावी का न विकावी हा माझा विषय नाही आहे. पण उद्या तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते, नंबर एक. तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का? पण ज्या प्रकारचे दलाल आता आपल्याकडे जे फिरत आहेत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात, पुण्यात काय आणि कुठे काय. बरं, बहुतांशी मराठीच असतात, त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास बसतो, एक डोळ्यात लाईट वगैरे मारून. आणि हीच आपली माणसं उद्या समजा केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा एखादा प्रोजेक्ट येतो, तुमच्याकडे 1 रुपयामध्ये जमीन घेतली जाते आणि तोच मधला दलाल राज्य सरकारला, केंद्र सरकारला 1000 रुपयामध्ये विकतो. ते 1000 रुपये तुमचे आहेत ना, आपल्या भूमिपुत्राचे आहेत ना. मग ते हाताला न लागता तुमच्या ते पैसे, ते पण पैसे तुम्हाला न मिळता तुम्ही जर देशोधडीला लागणार असाल, त्या जमिनी हातात खालच्या काढून